नमस्कार मंडळी, जर तुम्हाला ह्या दिवाळीमध्ये कुरकुरीत आणि खुसखुशीत चकल्या बनवायच्या असतील तर आईने सांगितल्याप्रमाणे चकली भाजणीचं प्रमाण तुम्ही घ्या आणि अशा प्रकारे चकल्या नक्की बनवा। त्या कशा झाल्या हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मी आज ना चकलीची भाजणी करणार आहे। तर बघा, ही चकलीची भाजणी करण्यासाठी ना मी ह्या पेल्याने, हा पेला आहे ना, ह्या पेल्याने चार पेले तांदूळ घेतलेत। हे तांदूळ आहेत ना जाड तांदूळ, कुठचेही चालतील, रेशनिंगचे तांदूळ असले चालतील किंवा दुसरे आणखीन, हे धुतले आहेत आणि सुकवले आहेत, हे धुवून घ्यायचे। हे हां, म्हणजे चार पेले तांदूळ। नंतर हे बघा, ही चणा डाळ आहे दोन पेले, आणि एक हाच एक पेला उडदाची डाळ आहे, आणि अर्धा पेला मुगाची डाळ। नंतर हे एक पेला, तो दाखवला ना मापाचा, तो एक पेला भरून हे पोहे घेतले आहेत। आणि हे बघा, अर्ध्यापेक्षा कमी साबुदाणे घेतले आहेत हे। नंतर हे अर्धा पेला धणे घेतले आहेत, आणि ही दोन चमचे जिरं आहे। हे भाजणी मी तुम्हाला मागे असतो जुने एक मी भाजणी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। आता आणखीन चकल्या आपल्या खुसखुशीत होण्यासाठी आणि चांगल्या म्हणजे असं कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा होण्यासाठी मी याच्यामध्ये आणखीन एक पदार्थ घालणार आहे, तो म्हणजे हे बघा, हे डाळे। म्हणजे आपण चिवड्यामध्ये घालतो ना, चणाची डाळ फुलवलेली असते ती घालायची। आता ही भाजायची नाही आहे, ही भाई ऑलरेडी कशी खुसखुशीत असते, त्यामुळे ही आपण काय करायची आहे, एक पेला घातली आहे बघा, ही हाच ह्याच पेल्याचं माप घेऊन ना, ह्याच पेल्या मी एक पेला ही डाळ घेतली आहे। ही सगळी भाजणी भाजून झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये हे फक्त ही डाळ जी आहे चण्याची फुलवलेली, ती डाळ मिक्स करायची आहे। आणि एवढंच हे आपण सगळं सामान जे आहे ना ते चांगलं म्हणजे चांगलं भाजून घ्यायचं, रंग बदलायचं नाही, असं करपून भाजायची नाही, एकदम मंदाचेवर भाजायची आहे। आणि नंतर गिरणीतनं दळून आणायची आहे, आणि दळताना ना नेहमी जसं आपण चपाईचं पीठ सांगतो किंवा भाकरीचं पीठ सांगतो बारीक, त्या पद्धतीने दळून आणायची आहे। ही हे तांदूळ आहेत ना, हे चांगले सुकवले आहेत, आणि मी तर काय केलं, ही कढई चांगली तापून घेतली आणि गॅस एकदम मंद ठेवला आहे, आणि त्याच्यावरती चांगले असं फिर ढवळत राहायचे का माहिती आहे, तर खाली ते करपतील त्याचा रंग बदलता कामा नये, समजा तसं चांगलं असं ढवळत राहायचं। आणि एखादा तांदूळ उचलून आपण तो चावून बघायचा, चांगला असा कुरकुरीत वाटला ना की आपले तांदूळ हे चांगले भाजून झाले। तरी मला वाटतं एक बॅच ही भाजण्यासाठी मला 5 मिनिटं लागतील, असं मी थोडे थोडे का घेतले तर मी चांगले भाजले जायला हवेत ना म्हणून घेतले, हे दोन वेळा मी भाजणार आहे। तर बाकीच्या डाळी तांदूळच आपण धुवून सुकून घ्यायचे आहेत, डाळी धुवायच्या नाहीत, त्या फक्त फडक्याने पुसून आपण त्या भाजणार आहोत। हे भाजायचे आहेत तांदूळ, आणि हे भाजले तांदूळ बघा, तर अशा म्हणजे त्याचा कलर नाही, रेशनिंगचे तांदूळ आहेत हे, तर थोडे बघा चांगले फुलले दिसत आहे तुम्हाला, होय ना। आणि हे आता मी भाजणार आहे तांदूळ, तर एवढेच आपण काय करायचे ते भाजून घ्यायचे, आणि असे फडक्या रोतायचं, कारण काय होतं आहे त्याला गरम असतं, मी बाष्प धरतो ना, ते फडक्या रोतून असे पसरून ठेवायचे। आता प्रत्येक ह्या डाळी पण भाजून मी अशा वेगवेगळ्या तुम्हाला उतरून दाखवणार आहे, नंतर तुम्हाला पुढची कृती दाखवते। हे बघा, हे तांदूळ आता मी भाजून ठेवले, ते थंड आले, ही चण्याची डाळ वेगवेगळं का ठेवलं, तर आपण नंतर एखादा दाणा त्याला चावून बघायचा, चांगला खटखटीत झाला की आपली चांगली डाळ भाजलेली आहे। नंतर बघा, उडदाची डाळ अजिबात कलर बदललेला नाही आहे, ही मुगाची डाळ, हे एक पेला पोहे, हे साबुदाणे, साबुदाणे चांगले फुलून भाजायचे, बघा किती फुलले आहेत बघा सुंदर, आणि धणे आणि जिरं आणि ही डाळ ह्याच्या। तर आता हे सगळं जे आहे ना भाजलेलं सामान, हे सगळं एकत्र करायचं आणि चक्कीवर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दळून आणायचं। आणि चकल्या हे आता हे मला वाटतं 1.25 किलो झालं आहे सगळं भाजणी ही। हे बघा किती सुंदर याचा भाज, म्हणजे आपण गव्हाच्या पिठाच्या चकल्या करतात, काय काय लोक तांदळाच्या पिठाच्या करतात चकल्या, नंतर मैद्याच्या पिठाच्या पण चकल्या करतात, पण भाजणीच्या चकल्यांना खरोखर तुम्ही एकदा करून बघा, सुंदर लागतात, एकदम खुसखुशीत होतात अशा प्रकारे भाजणी केली तर। आणि पीठ दळल्यानंतर काय करायचं, जसं आपण मोदकाची उकड करतो ना त्या पद्धतीने, समजा पहिल्यांदा आपण दोन पेलेच घेऊन बघायचं, दोन पेले पाणी पीठ घ्यायचं, दोन पेले पाणी घ्यायचं, ते पाणी उकळत ठेवायचं गॅसवरती, मोदकाला कशी उकळ करतो त्या पद्धतीने, आणि मग त्याचा आपण घेते ओवा, नंतर तीळ टाकायचे, मिरीचीचं नुसतं तिखट टाकायचं, थोडीशी हळद टाकायची, आणि मीठ टाकून आपण त्याला चव घेऊन बघायचं मीठ लागलं आहे का त्या पाण्याला, आणि मग त्यात ते पीठ घालायचं, ढवळायचं 15-20 मिनिटं झाकून ठेवायचं, आणि लगेचच चकल्या करायच्या घ्यायच्या। आणि ह्या पद्धतीने भाजणी करून तुम्ही चकल्या करा, आणि मग बघा तुम्ही सुंदर चकल्या तुमच्या होतील। तर आता हे मी अजून थोडं थंड करून देणार आहे आणि चक्कीवरून दळून आणणार आहे, पण तत्पूर्वी तुम्ही समजा केलात तर तुम्हाला म्हणून पुढची कृती सांगून ठेवली बघा।